राज्यात सुरू असलेल्या एसटीच्या संपाबाबतचा स्थगन प्रस्ताव पीठासीन अधिकारी संजय शिरसाट यांनी नाकारला त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला भाजपा सदस्य आक्रमक झाले होते त्यांनी घोषणा सुरू करत जागा सोडल्या आशिष शेलार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी हे अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारची भूमिका स्पष्ट करू असं सांगितलं आणि सभागृहाचं कामकाज सुरळीत झालं मुंबईत अर्धवट भोगवटा प्रमाणपत्र असलेल्या इमारतीतील रहिवाशांना दंड शास्तीसह दुप्पट असलेले कर माफ करण्यासाठी एक अभय योजना लागू करण्याचा सकारात्मक विचार केला जाईल आणि त्यासाठी महिनाभरात समिती गठीत केली जाईल अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली पुनर्विकास योजनेतील अथवा अन्य कुठल्याही इमारतीचा अर्धे भोगवटा प्रमाणपत्र घेऊन त्यानंतर पूर्ण प्रमाणपत्र न घेताच अनेक विकास विकासकामं करणारे विकासक निघून गेले त्यामुळे तिथल्या रहिवाशांना दुप्पटकरांचा भुर्दंड सोसावा लागतो असे मुद्दे सर्वपक्षीय सदस्यांनी उपस्थित केले सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण अवैध ठरवल्यानंतर एमपीएससी मार्फत भरायच्या अनेक जागांच्या भरती प्रक्रियेत कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या मात्र त्यातून मार्ग काढला जाईल एकशे तेवीस कर सहाय्यक पदांच्या भरती प्रक्रियेला असलेली स्थगिती नुकतीच उठली आहे त्यांना येत्या पंधरा दिवसात नियुक्त्या देऊ असं सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं मुंबई उपनगरात सहकारी गृहनिर्माण संस्थांना बजावण्यात आलेल्या अकृषी कर आकारणीच्या नोटीस आणि वसुलीला स्थगिती दिल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली त्याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते रत्नागिरी जिल्ह्यातील साखरी आगर इथल्या मच्छीमार जेटीच्या उभारणीसाठी तातडीने बैठक घेऊन आवश्यक निधीची तरतूद केली जाईल आणि मत्स्य विभागाच्या आयुक्तांचा त्याला विरोध असेल तर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरच्या लक्षवेधीच्या उत्तरात केली फौजदारी कलम तीनशे त्रेपन्नचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याची जोरदार चर्चा सभागृहात याबाबतच्या लक्षवधी सूचनेवर झाली आणि त्यात तातडीने सुधारणा करा अशी आग्रही मागणी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी सभागृहात केली हे अधिवेशन संपण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट निकष जुने झाले असून ते बदलावेत अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे पुढील खरीप हंगामापासून तीन दिवसात झालेल्या पावसाची सरासरी नुकसान भरपाईसाठी निकषात धरली जाईल अशी तरतूद करीत असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आधी स्वीकृतीधारक नसलेल्या पत्रकारांसाठी आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाच्या सहाय्याने योजना आखण्याचा विचार केला जाईल असं माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं राज्यातील बारा जिल्ह्यात सेतू सुविधा केंद्र बंद आहेत ती पुन्हा सुरू करण्यासाठी येत्या तीन महिन्यात निविदा काढण्यात येतील अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली राज्यात कोरोना काळात विकासकांना मुद्रांक शुल्क आकारण्यात सवलत देण्यासाठीची योजना लागू केली त्यात अधिकाऱ्यांना हाताशी धरून जागांचं मूल्यांकनच कमी दाखवण्यात आलं त्यामुळे वीस हजार कोटींचं नुकसान झालं असून त्यासाठी श्वेतपत्रिका काढा अशी मागणी भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी अर्थसंकल्पातील अनुदानाच्या विभागवार मागण्यांच्या चर्चेच्या सुरुवातीला केली महसूल विभागावर सध्या वाळू माफियांचं नियंत्रण आहे दिवसरात्र अवैध वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक सुरू आहे त्यामुळे राज्याची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे गौण खनिजाबाबत सरकारचं धोरण काय आहे असा सवालही विखे पाटील यांनी यावेळी केला वाळू उत्खनन प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या विभागवार चर्चेदरम्यान सांगितलं रेडी रेकनरचे दर कमी करण्याचा निर्णय दोन हजार सतरा साली झाला मुद्रांक शुल्कात सवलत दिल्यामुळेच राज्याला मोठा महसूल मिळाला असल्याचं थोरात यांनी सांगितलं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत बदल केला जात असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या चर्चेच्या उत्तरादरम्यान सांगितलं सहा जूनला सर्व ग्रामपंचायतींमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेत भगवी गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिवस साजरा केला जाईल अशी घोषणाही मुश्रीफ यांनी यावेळी केली शाळा इमारतींसाठी राखीव निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचंही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं आरोग्य विभागाच्या नवीन इमारतींसाठी चार हजार कोटींची रक्कम हुडकोकडून मिळाली असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं परीक्षा घेतलेली पदं लवकरच भरली जातील असंही टोपे यावेळी म्हणाले